नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही डाउट्स आहेत, ते कमेंट्स आहेत, ते पाहूया। के कमेंट्स करता है, सर मी माझा मुलगा 10वी मध्ये शिकत असताना कास्ट वैलिडिटी साठी ऑनलाइन अर्ज केला होता, पण जेव्हा मी डॉक्युमेंट्स घेऊन ऑफिस मध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की 12वी पास झाल्यावरच प्रोसेस करावी लागेल, तर माझे ऍप्लिकेशन रिजेक्ट झाले। हे बघा के 11वी आणि 12वी म्हणजे विज्ञान शाखेमध्ये जर विद्यार्थी असेल तर आपण कास्ट वैलिडिटी साठी अप्लाई करू शकतो। आता तुमचा विद्यार्थी जो मुलगा आहे तो 10वी मध्ये असताना ते म्हणजे तसा क्रायटेरिया नसतो, 11वी किंवा 12वी सायन्स विज्ञान शाखेमध्ये जर शिकत असेल तर कॉलेज मार्फत कास्ट वैलिडिटीची प्रक्रिया करण्यात येते। अभिजित कमेंट्स करतात, किती वर्ष वैलिड असतो सेंट्रल ओबीसी? हे बघा अभिजित, सेंट्रल ओबीसी जे आहे ऍक्च्युअली जिथं जिथं सेंट्रल ओबीसीची गरज पडते तिथं ते फ्रेश म्हणजे ओबीसी सेंट्रल ओबीसी मागतात, कारण सेंट्रल ओबीसी जे आहे त्याच्यामध्ये इन्कमच्या रिलेटेड कॉलम असतो आणि त्याच्यामध्ये दरवर्षी आपली इन्कम कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकते, म्हणून त्यांना जे अपेक्षित असतो तो फ्रेश म्हणजेच करंट इयरचा त्यांना अपेक्षित असतो। गडिमा कंपनी कॉमेंट्स करताय, सर माझे आजोबा पुरावा नाही 1950 तर काय करायचंय? हे बघा, जर तुमच्याकडे 1950 पूर्वीचा पुरावा नसेल आणि तुम्ही खरंच मागास समाजाचे आहे तर पुरावा नाही म्हणून तुम्हाला कास्ट वैलिडिटी मिळणार नाही, परंतु कास्ट वैलिडिटी मिळते, परंतु ती जी आहे दक्षता पथक मार्फत चौकशी करून ती कास्ट वैलिडिटी मिळते, त्याच्यासाठी थोडा विलंब होतो, म्हणून आपण प्रयत्न करायचा का विलंब होऊ नये, म्हणून आपण जे आहे आपले जे ब्लड रिलेटिव्ह आहेत आपले आजोबांचा पुरावा नसेल तर मग चुलत आजोबा वगैरे किंवा लांबचे नातलग असेल तर त्यांच्या पुराव्याने पण आपण आपली जात सिद्ध करू शकतो। लांबचे नातलगांचा पुरावा जर आपण वापरणार असाल तर त्याचे अनुरूप आपली जी वंशावळ आहे ती सविस्तर आणि विस्तृत करायची असते आणि त्याचबरोबर लांबचे नातलगांच्या वरनं आपण जर आपली जात सिद्ध करणार असाल तर त्यावेळेस त्या लांबच्या नातलगांचे महसुली पुरावे पण आपल्याला अपलोड करावे लागतात। अश्विनी कॉमेंट्स करतायत, सर माझ्या कोणाचाच कास्ट वैलिडिटी नाही, पहिला माझा कास्ट वैलिडिटी करायचा होईल का? अश्विनी नक्की होईल, गरज नाही आहे का म्हणजे तुमच्याकडे वैलिडिटी असेल ब्लड रिलेटिव्ह मध्ये तरच तुम्हाला कास्ट वैलिडिटी मिळेल असं नाहीये, ते एवढं आहे का तुम्हाला मग तुमचे जे म्हणजे प्रूफ आहे मानक दिनांकाचे, जसा ओबीसी असेल तर 1967 पूर्वी तुम्ही महाराष्ट्रात राहत होता, पूर्वीपासून कायमस्वरूपी तुमचा रहिवास होता आणि त्याचबरोबर जातीचा उल्लेख असणे हे गरजेचं असतं। जर SC ST असाल तर 1950 पूर्वीचा लागतो, विजय NT असेल तर त्याच्यासाठी 1961 पूर्वीचा पुरावा लागतो आणि तुमच्या ब्लड रिलेटिव्ह म्हणजे तुमचे वडील आजोबा पंजोबा किंवा चुलत आजोबा अशा प्रकारे म्हणजे असं किंवा मोठे काका लहान काका यांचा पण म्हणजे पुरावा असेल तर आपण त्याच्याने पण जात सिद्ध करू शकतो, गरज नाही आहे का आपल्या ब्लड रिलेटिव्हची कास्ट वॅलिडिटी पाहिजे, त्याच्या विदाऊट पण आपण म्हणजे कास्ट वॅलिडिटी करू शकतो। संदीप कॉमेंट्स करताय, सर वेन आय एंटर्ड आधार नंबर इट शोज द मेसेज। संदीप देखो, तुम जो मतलब मैंने पोलिस कैरेक्टर सर्टिफिकेट के लिए अप्लाई कर रहे हो तो ये तुमको प्रॉब्लम आ रहा है, तो आधार का जो ऑप्शन है वो तुम्हें वहां पे वो वापरना ही नहीं है, उसे छोड़ देना है, वो जरूरी नहीं है, वो मैंडेटरी नहीं है, तो वो उसके बगैर भी तुम्हारा जो है पोलिस कैरेक्टर सर्टिफिकेट का काम हो जाएगा, उसका वो मतलब मैंने ऑप्शन छोड़ देना है। क्रिश ज्ञान कॉमेंट्स करता है, सर शाळेच्या दाखल्यावरती जात चुकली आहे तर कास्ट वैलिडिटी होईल की सुचवावे? हे बघा क्रिश, असा अनेक लोकांचा होतो, समजा जो अर्जदार आहे त्याच्या दाखल्यांवरती जात चुकीची असते किंवा वडिलांच्या याच्यावरती चुकीची असते, मग त्याच्या अशा वेळेस जे आहे आपल्याला आपण एकतर आपल्या दाखल्यावर चुकलेली असेल तर आपण वडिलांच्या दाखल्याचा प्रूफ जोडू शकतो सिद्ध करू शकतो किंवा आजोबांचा किंवा पंजोबाचा सापर पंजोबाचा असं जे आहे ते आपण म्हणजे ते त्याच्याने सिद्ध करू शकतो, गरज नाहीये एखाद्यांची म्हणजे कोणाची जात चुकली असेल तर तुम्हाला कास्ट वैलिडिटी मिळत नाही असं नाहीये,
मात्र इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्ही ज्या वेळेस मग त्या अनुरूप आता समजा तुमची जी कास्ट आहे ती चुकलेली असेल किंवा वडिलांची चुकलेली असेल, मग तुम्ही सिद्ध करणार आहे आजोबांच्या किंवा पंजोबांच्या, तर त्यावेळेस त्या अनुरूप तुम्हाला तुमची वंशावळ बनवायची आहे. आणि वंशावळ बनवताना थोडी सविस्तर विस्तृत करा, जास्तीत जास्त जे आपले नातलग येते त्याच्यामध्ये समाविष्ट होतील या प्रकारे या जोगे वंशावळ बनवण्याचा प्रयत्न करा. आणि त्या अनुषंगाने डॉक्युमेंट्स अपलोड केला तर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अडचण येणार नाही. प्रफुल्ल कॉमेंट्स करताय, सर जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज केला होता आणि तो अर्ज मागे घ्यायचा आहे तर अर्ज मागे कसा घ्यायचा? हे बघा प्रफुल्ल, तसे काहीही म्हणजे प्रोसेस नाहीये. आता तुम्हाला समजा तो अर्ज मागे घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन केलेला आहे, आता त्याच्याकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका. तुम्हाला होऊ शकतो तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे बरोबर असेल तर तुम्हाला व्हॅलिडिटी पण तुम्हाला तुमच्या मेलवरती येईल, मात्र जर तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नसेल तर मग समितीकडनं तुम्हाला जे आहे त्रुटीसाठी म्हणजे मेल येईल का तुम्ही 2 आठवडे ते 6 आठवड्याच्या दरम्यान असे असे डॉक्युमेंट्स तुम्ही कार्यालयात सादर करा, अन्यथा तुमचा जो अर्ज आहे तो म्हणजे निकाली काढण्यात येईल. मग तुम्ही त्या जे मेसेज येतात त्याच्याकडं मग लक्ष देऊ नका. आणि कालांतराने मग काय होईल, समजा तुम्हाला त्रुटी आली आणि तुम्ही तिथं गेले नाहीत किंवा तुम्ही डॉक्युमेंट जे त्यांनी सांगितले ते जमा केले नाही 6 आठवड्यामध्ये, तर तुमचा जो अर्ज आहे तो ऑटोमॅटिक म्हणजे रद्द होतो. विजय कॉमेंट्स करताय, सर मी माझ्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटीसाठी 5/12 ऑनलाइन केला व 6/12 कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसला नेऊन दिला. माझ्या मोठ्या मुलाची व्हॅलिडिटी त्यासोबत जोडली आहे. 21/2/2023 विचारणा करण्यासाठी गेलो असता गावातील इतर जातीतील 2 व्यक्तींची मी त्याच जातीचे पुरावे घेतले. मी सर्व पुरावे जोडून सुद्धा अद्यापपर्यंत व्हॅलिडिटी ओबीसी मिळालेली नाही, काय करावे? हे बघा विजय रोकडे, आता तुम्ही तुमच्या विलॅड म्हणजे एका मुलाची कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी तुमचा जो मोठा मुलगा आहे त्याची कास्ट व्हॅलिडिटी जोडलेली आहे, म्हणजे तुम्ही जे आहे रक्त नात्या संबंधांतर्गत प्रकरण सबमिट केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय होतो, आपली अशा वेळेस आता नुसतं आपण ब्लड रिलेटिव्हचा कास्ट व्हॅलिडिटी जोडलं म्हणजे आपण आपली जात सिद्ध करण्यापासून मुक्त होतो असा अर्थ नाहीये. ठीक आहे, आपल्याकडं समजा आपण जुने पुरावे आपण देत नसल आणि आपण ब्लड रिलेटिव्हच्या याच्यावरती कास्ट व्हॅलिडिटी मिळवू शकत असो, तर त्याच्यासाठी आपल्याला जे आहे आपण त्या कॉम्युनिटीचे आहे त्या जातीचे हे आपल्याला सिद्ध करायचं असतो. आणि ते सिद्ध झालं का बाबा ठीक आहे तुमच्याकडे जुने डॉक्युमेंट्स नाही परंतु तुम्ही त्या समाजाचे त्या कॉम्युनिटीचे हे सिद्ध होत असेल आणि तुमच्या मोठ्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी आहे, तर त्या अनुषंगाने ब्लड रिलेटिव्ह रक्तनाते संबंधांतर्गत मग तिथं तुम्हाला जे व्हॅलिडिटी कमिटी आहे ती त्यांच्या नोटीस बोर्डवरती त्याचबरोबर वेबसाईटवरती जाहिरात प्रकाशित करतात, हरकती मागवतात. जर कोणाची काय हरकत नसल तर त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे इथं फक्त कधी कधी आपली चूक काय होते का, आपण ब्लड रिलेटिव्हचे डॉक्युमेंट्स व्हॅलिडिटी दिली म्हणजे आपण समजतो आपण म्हणजे मुक्त झालो, आपल्याला व्हॅलिडिटी मिळत, तसं नसतो. आता तुम्हाला तुमचा जो लहान मुलाचा जी कास्ट आहे जी कॉम्युनिटी आहे ती सिद्ध करणे गरजेचं आहे. आता ती सिद्ध करण्यासाठी म्हणजे वडिलांची कास्ट मोठ्या मुलाची जी कास्ट आहे ती यामुळं म्हणजे तुमचा जो लहान मुलगा आहे त्याची कास्ट सिद्ध होते. तर असे कास्ट सिद्ध भलेच तुमच्याकडे जुने पुरावे नसले तरी तुम्हाला जात सिद्ध करण्या इथपर्यंतचे पुरावे द्यावे लागतात. महेश रेड्डी कॉमेंट्स करतात, सर आय डोंट हॅव एनी डॉक्युमेंट्स, कॅन आय गेट कास्ट सर्टिफिकेट? महेश रेड्डी देखो, कास्ट सर्टिफिकेट के लिए महाराष्ट्र के तुमको महाराष्ट्र के जो रहो तुम जो अभी जैसे तुम मान लो कि ओबीसी है तो ओबीसी के लिए तुमको जो है 1967 का प्रूफ लगेगा. अगर तुम्हारे पास में महाराष्ट्र का कायम रहवास 1967 के पहले का है और उसके अलावा तुमको कास्ट जो है तुम्हारा डॉक्यूमेंट्स के कास्ट के रिलेटेड जो है डॉक्यूमेंट्स वो जरूरी है, क्योंकि जात सिद्ध करना कास्ट सिद्ध करने की जवाबदारी जो है ये अप्लीकेंट की रहती है. अगर ऐसा है तो तुमको कास्ट सर्टिफिकेट मिलेगा.
वीके कॉमेंट्स करता है तो ऑनलाइन फॉर्म सबमिट करून झालंय, आता ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाइन सबमिट करताना ओरिजिनल कोणते डॉक्युमेंट सोबत न्यावे लागतील? मी तुमच्या व्हिडिओवर बघितला, 10-12 व्हिडिओ बघितले, बट या प्रश्नाचे आन्सर क्लिअर नाही भेटले, कृपया आन्सर सांगा. हे बघा विकी, जे काय आपण डॉक्युमेंट्स ऑनलाईन करतो, इथं महत्वाचं कोणते डॉक्युमेंट्स आहेत जे मानक दिनांकापूर्वीचे, जसा एससी एसटी साठी मानक दिनांक 1950 आहे, ओबीसी साठी 1967 आणि विजय आणि एनटी साठी 1961. तर तुमची जे काही म्हणजे जात आहे त्या अनुषंगाने तुम्हाला जे मानक दिनांकाचे पुरावे आहेत ते आपल्याला अपलोड करायचे असतात आणि त्याच्यावरनच आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. आता तुम्ही जे जे अपलोड करणार आहे जुने पुरावे, म्हणजेच मानक दिनांकापूर्वीचे पुरावे, डीम डेट पूर्वीचे पुरावे, जेवढे पण तुम्ही ऑनलाईन करणार आहे त्या सगळे पुरावे तुम्हाला तिथं ऑफिसमध्ये त्यांचा जो सेट आहे एक म्हणजे सांगशांकित चालतंय, परंतु जर तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याकडनं सांगशांकित केलं तर वेल अँड गुड, तर ते तिथं जाऊन जमा करायचे. रोहित कॉमेंट्स करता, सर आई वडील दोघेही नाहीत, आजी आहे फक्त, उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? हे बघा रोहित, जर आई वडील नसतील तर अशा वेळेस तुम्हाला आई आणि वडिलांचे दोघांचेही मृत्यू दाखले तिथे जोडायचे, आणि आई वडील नसल्यावरती इन्कम साहजिकच म्हणजे ती तुमची नीलच असणार आहे. आणि जर तुम्ही म्हणजे आजीवर डिपेंड असाल तर, कारण आजीचं उत्पन्न तुम्हाला ते तर तुम्हाला म्हणजे गार्डियन आहेत ऍक्च्युली, तर त्यांच्या उत्पन्नाची गरज नाहीये. तुम्हाला आई आणि वडील नसल्यामुळं तुम्हाला जे आहे इन्कम मग ती जी आहे नीलच येणार आहे, मात्र त्याच्यासाठी तुम्ही आई आणि वडिलांचे मृत्यू दाखले तुम्हाला तिथं सादर करावे लागेल. अशोक कांबळे कॉमेंट्स करतायत, वडिलांच्या शाळेचा दाखला नसल्यास काय जोडावे? अशोक, हे बघा, जर तुमचा वडिलांचा शाळेचा दाखला नसल म्हणजेच ते अशिक्षित असेल तर त्या स्वरूपाचा जो आहे तुम्हाला अफिडेव्हिट द्यायचा असतो, शपथपत्र, आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही तुमची जी फॉर्म 3 आहे त्या अफिडेव्हिटमध्ये पण तिथं तुम्हाला त्या अफिडेव्हिटमध्ये मेन्शन करायचं असतो, आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही जर अवेलेबल असाल वडिलांच्या नावाने कोणते महसुली पुरावे तर ते तुम्ही तिथं अपलोड करू शकता, आणि नसेल तर मग तुम्ही वडिलांच्या डॉक्युमेंट्स नाही लावले, फक्त अफिडेव्हिट दिला तरी चालतंय, मात्र पंजोबा प्रयत्न करा वडिलांचा नसेल तर आजोबा पंजोबा यांचे पुरावे अपलोड करण्याचा प्रयत्न करा. अर्जुन कॉमेंट्स करताय, सर मी 12वी मध्ये सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन केले, आता 12वी एक्झाम नंतर मला MSCIT अटॅच करावा लागेल का? हे बघा, जर अर्जुन तुम्ही 12वी मध्ये प्रकरण कास्ट व्हॅलिडिटी साठी टाकलेलं असेल तर गरज नाहीये तुम्हाला MSCIT देण्याची, परंतु त्याचा फॉलोअप घेत राहा, आणि 12वी मध्ये जर कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय केला असेल तर मग ती तुम्हाला तुमचा ज्यावेळेस कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ज्यावेळेस तुम्ही बसाल तर त्यावेळेस तोपर्यंत ते तुम्हाला मिळालेलं असेल. आता दुसरी गोष्ट, प्रदीप कॉमेंट्स सॉरी आर कॉमेंट्स करताय, सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट व कास्ट व्हॅलिडिटी आहे पण मला सेंट्रल ओबीसी कास्ट काढायची आहे, तर तो कसा काढावा कमीत कमी वेळेत? हे बघा, तुम्हाला जर कमीत कमी वेळेत काढायचा असेल, आता कास्ट सर्टिफिकेट हे जे आहे तो इश्युईंग ऑथॉरिटी जी आहे ती सब डिव्हिजनल ऑफिसर असते, म्हणजे आपण त्याला प्रांत अधिकारी म्हणतो, तर तहसीलच्या वरची जी पोस्ट आहे म्हणजे तहसील ऑफिसमधनं ते प्रांत कार्यालयामध्ये जात आहे, तर अशा वेळेस जर म्हणजे 28 दिवसाचा त्यांचा क्रायटेरिया असतो, परंतु जर तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही तहसीलदार आणि SDO यांना विनंती केली तर ते 3 ते 5 दिवसांमध्ये ते तुम्हाला मिळू शकतो. प्रदीप कॉमेंट्स करतायत, सर चुलत आजोबांचा शाळा दाखला चालतो का? 1950 पूर्वीचे कोणते डॉक्युमेंट सादर करू? हे बघा, 1950 पूर्वीचे तुम्ही म्हणजे महसुली किंवा शैक्षणिक पुरावे म्हणजे तुम्ही अपलोड करू शकता. आता चुलत आजोबांचा म्हणजे ब्लड रिलेटिव्ह आले तर त्यांचा पण पुरावा तिथं चालेल, मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची जी अफिडेव्हिट आहे ती योग्य आणि प्रॉपर म्हणजे सविस्तर ती करा, आणि चुलत आजोबांचा त्याच्यानंतर थोडासा त्याला आणखी एक्सटेंड करा, चुलत आजोबांची किती मुलं मुली
होत्या त्यांचे पण म्हणजे लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते तुमची जी वंशावळ ती प्रॉपर केली तर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही शैक्षणिक पुरावे किंवा महसुली पुरावे अपलोड करू शकता. प्रदीप कॉमेंट्स करता, सर गाव नमुना 14 कुठे मिळतो? गाव नमुना 14 हे तहसील कार्यालयामध्ये मिळते. सागर कॉमेंट्स करता, सर प्लीज लाईव्ह सेशन घ्या, डाऊट्स आहेत. सागर इंगळ लाईव्ह सेशन घ्यायचं आहे, परंतु फार म्हणजे सध्या दुसऱ्या विषयाकडे वळल्यामुळे थोडासा टाइम कमी मिळतोय. ठीक आहे, प्रयत्न करूया. निलेश कॉमेंट्स करतात, ऑनलाईन अर्जात नमूद आलेल्या जातीचे स्पेलिंग कृपया तपासण्यात यावे, या काय करावे? माझे ओबीसी सर्टिफिकेट आहे. हे बघा, तुम्ही ऑनलाईन अर्ज नमूद केल्यामध्ये जर स्पेलिंग मध्ये तुमची जर तफावत असेल तर तुम्हाला या प्रकारे म्हणजे त्रुटी आला असेल. जर तसा असेल तर ओबीसी सर्टिफिकेट कडे एकदा तुम्ही पाहून घ्या, आणि जर त्या ओबीसी सर्टिफिकेट वरती नाव समजा काही चूक झालेली असेल तर तुम्हाला त्यावेळेस नवीन ओबीसी सर्टिफिकेट काढून आणि मग तुम्हाला ते कास्ट स्क्रुटनी कमिटीमध्ये सादर करावं लागेल. डेपे कॉमेंट्स करताय, सर 18, 58, 14 एवढाच नंबर टाकला तर चालेल का? 18, 58, 14 ऑब्लिक. हे बघा, जर ऑब्लिक तिथं घेत नसेल तर डॅश म्हणून तिथं करा, परंतु ते कारण तो पूर्ण जो आहे आउटवर्ड नंबर तो पूर्णच असतो. गजानन कॉमेंट्स करतात, माझी आई ओबीसी आहे, वडील मराठा, ओबीसी काढता येईल का? हे बघा गजानन, जात ही आपल्या वडिलांच्या याच्यावरनं सिद्ध होते, कारण आपल्याकडं पितृसत्ताक पद्धत आहे आणि त्याच्यामुळं आपण आईच्या याच्यावरनं म्हणजे आपण आपली जात सिद्ध करत नाही वडिलांच्या. तर वडील जर मराठा आहे तर आपल्याला ओबीसी काढता येणार नाही. आयुष पाटील कॉमेंट्स करतात, सर मला कास्ट व्हॅलिडिटीचे डॉक्युमेंट कमिटीला सबमिट करून 1 महिना झालाय, तरी मला कास्ट व्हॅलिडिटी मिळाली नाही आणि माझं स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे. आयुष, हे बघा, कास्ट व्हॅलिडिटीचा ऍक्च्युअली जो क्रायटेरिया आहे त्यांचा 3 महिन्याचा आहे, आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने, म्हणजे त्यांच्याकडे वर्कलोड वगैरे जास्त असेल तर आणखी 2 महिने, म्हणजे 5 महिन्याचा क्रायटेरिया असतो. परंतु जनरली शैक्षणिक जी प्रकरण आहे ती कमिटी 2 महिन्यामध्ये निपटारा करण्याचा प्रयत्न करते. तर होईल तुमचा, आता 1 महिना झालाय तर आणखी 8-10 दिवसांमध्ये बहुतेक प्रोसेसमध्ये येऊन जाईल. अजय कॉमेंट्स करतात, सर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी बॉन्ड आवश्यक आहे का? हे बघा, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी जे आहे आपण अफिडेव्हिट करतो त्याच्यासाठी 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरची गरज नाहीये. तुम्ही प्लेन पेपरवरती पण जो फॉर्म 3 आहे, फॉर्म 17 आहे, ते प्लेन पेपरवर पण करू शकता, आणि प्लेन पेपरवर करून मग तुम्हाला अफिडेव्हिट करायचंय किंवा नोटरी करायची तर चालतंय, मग त्याच्यासाठी 100 रुपयाच्या पेपरची गरज नाहीये. नाशिकवाला कॉमेंट्स करताय, सर माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर कास्ट हिंदू महार आहे आणि माझ्या वडिलांच्या चुलत्यांच्या LC वर बौद्ध आहे, कास्ट आहे, तर मला LC वरून कास्ट व्हॅलिडिटी होईल का? दुसरे डॉक्युमेंट्स भेटत नाहीये. हे बघा नाशिकवाला, आता आपल्याला बौद्धचा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपल्या महाराष्ट्रात मिळतो, परंतु त्याच्यावरती सिरियल टाकलेली असते. आता बौद्धिझमचं जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली 58 ज्या कास्ट आहेत त्या म्हणजे त्याच्यात असतात. आता सिरियल नंबर, आता जसं तुम्ही महार म्हणताय तर महारचा सिरियल नंबर 37 आहे, मग त्याच्यामध्ये बौद्धिझम सिरियल नंबर 37 असा दाखला मिळतो. मग तुम्हाला त्या संदर्भाचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्या जाती संदर्भात कॉम्युनिटी संदर्भाचे प्रूफ तुम्हाला द्यावे लागतील, त्यावरूनच तुम्हाला तुमची जे सिरियल नंबर आहे ती तिथं ठरवली जाईल. स्वाती कॉमेंट्स करतात, माय फादर इज फ्रॉम कर्नाटका, आय एम बॉर्न इन महाराष्ट्र अँड लाईव्ह हिअर ओनली, वी बिलॉंग्स टू ओबीसी कास्ट, माय डॅड डोंट हॅव कास्ट सर्टिफिकेट, कॅन आय अप्लाय फॉर ओबीसी कास्ट सर्टिफिकेट हिअर, व्हॉट इज द प्रोसेस? स्वाती, हे बघा, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मानक दिनांक, आता जर तुम्ही ओबीसी म्हणतात म्हणजे 1967 पूर्वीपासून तुमचा कायमचा म्हणजे रहिवास जर महाराष्ट्रात असला तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतो, आणि जर तुमच्या कायमस्वरूपी जर तुमचा रहिवास महाराष्ट्राचा नाही आहे, कर्नाटकचा आहे, तर मग तुम्हाला महाराष्ट्राचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो मिळणार नाही. आणि कास्ट सर्टिफिकेट मिळाल, परंतु तो जो आहे मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याच्यावर न तुम्ही महाराष्ट्राचे कोणतेही फायदे घेऊ शकत नाही.
हाँ तुम्हाला जर म्हणजे कोणते केंद्रीय जॉब साठी केंद्रीय ऍडमिशन साठी त्या तो जो म्हणजे मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट आहे ते वापरता येतो. भारती कॉमेंट्स करतात सर एकदा व्हॅलिडिटी काढली तर 8 वर्षांनी पुन्हा काढायची असल्यास पुन्हा व्हॅलिडिटी मिळू शकते का. हे बघा व्हॅलिडिटी साठी तुम्हाला जे आहे ते पर्पज लागतंय आणि पर्पज जसं आता तुम्ही जर शैक्षणिक साठी असाल तर मग तुम्हाला त्या शैक्षणिक याचा फॉर्म 15A तिथं द्यावा लागतो किंवा तुम्ही ज्या सीईटी मार्फत जी म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अप्लाय करताय तर त्याचा सीईटी अप्लिकेशन फॉर्म तिथं लागतो. म्हणजे तुम्हाला तिथं पर्पज हे लागतोय आणि त्या अनुषंगाने तुम्हाला स्पॉन्सरिंग लेटर लागतो. तर असं जर तुमच्याकडं जर असेल तर तुम्ही काढू शकता. परंतु जर तुमच्याकडं ऑलरेडी आहे तर मग 8 वर्षांनी पुन्हा कारण काय कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ही लाईफ टाईम असते त्याला पुन्हा रिन्यू करायची गरज नाही. जनार्दन कॉमेंट्स करतायत खूप छान माहिती दिली धन्यवाद सर पण आता हे एवढं सगळं सोपं नाहीये बरं वाटलं धन्यवाद सर. हे बघा जनार्दन माळी आपण जे प्रश्न विचारलाय तो म्हणजे रक्त नाते संबंध अंतर्गत जे आहे व्हॅलिडिटी तर ही व्हॅलिडिटी देण्यात येते. ब्लड रिलेटिव्हच्या म्हणजे रक्त नाते संबंध अंतर्गत व्हॅलिडिटी मिळते. फक्त आपण चुकी काय करतो का तिथं त्यांना अपेक्षित काय असतंय का तुम्ही म्हणजे कोणाच्या ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी दिली तर याचा अर्थ तुम्ही जात सिद्ध करण्यापासून मुक्त झाला असं होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमची जी जात आहे जी कॉम्युनिटी आहे ती सिद्ध करण्या इतपत तुम्हाला पुरावे तिथं द्यायचे असतात. आता ठीक आहे तुमच्याकडं समजा मानक दिनांकापूर्वीचे पुरावे नसेल परंतु ब्लड रिलेटिव्ह मधली कास्ट व्हॅलिडिटी आहे तर तुम्हाला मिळेल. फक्त तुम्हाला तिथं तुम्ही त्या कास्टचे आहेत त्या कॉम्युनिटीचे आहेत हे सिद्ध तुम्ही केलं तर ती मिळते. आणि ती जर असेल तर मग त्यावेळेस मग जे कास्ट कमिटी स्क्रुटनी कमिटी आहे ती त्यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती म्हणजे हरकती मागवते आणि त्याचबरोबर बार्टीच्या वेबसाईटवरती पण हरकती मागवल्या जातात आणि त्या याला कोणाची हरकत नसेल तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी नक्की मिळते. स्वप्नील कॉमेंट्स करतायत तर सर फॉर्म 3 जसा त्या तसा भरून द्यायचा का कोऱ्या कागदावर लिहायचे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहिलेला कृपया माहिती द्या नुसते युट्यूबची लिंक देऊ नका. याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे स्वप्नील ऑलरेडी. गाव नमुना 14 साठी डॉक्युमेंट मध्ये काय सिलेक्ट करायचे हे बघा. आता समजा तुम्ही इथं तुम्ही कोणत्या बेसवरती कास्ट सर्टिफिकेट मिळवलं असेल त्या संदर्भात जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही इथं कोतवाल कॉपी ऑफ कोतवाल बुक नक्कल हे सिलेक्ट करू शकता. म्हणजे हे जन्माच्या संदर्भामध्ये डॉक्युमेंट असतो गाव नमुना 14. किंवा तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना आता इथं सर्टिफिकेट ऑफ बर्थ आता गाव नमुना 14 कोतवाल बुक नक्कल हे जे आहेत हे बर्थ सर्टिफिकेटच आहे. आता याला बर्थ सर्टिफिकेट म्हणतात. पूर्वी जे जुने डॉक्युमेंट्स आहेत ते गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल या स्वरूपातले म्हणजे होतात. म्हणजे हे सिलेक्ट करून पण तुम्ही तिथं अपलोड करू शकता. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.